मेकअप करायला एवढा आवडतं ना, पण मला मेकअपच करता येत नाही. काय करायचं नेमकं काहीच माहिती नाही यार. ए तू मेकअप केलं का किती सुंदर दिसतं गं, पण जेव्हा मी मेकअप करते ना काहीतरी वेगळंच होऊन जातो. चेहरा नसता काळा निला पडतो बाई. बरं ते जाऊ दे, मला तर कोणत्या क्रीमनंतर कोणती क्रीम लावायची हे सुद्धा माहिती नाही आहे. तर मी मेकअप कसं करू आता? छोट्या छोट्या फंक्शनसाठी थोडी ना मेकअप आर्टिस्ट बुक करू शकतो. त्यापेक्षा मला मेकअपच शिकावं लागेल. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि जर मला नवीन बघत असाल तर माझं नाव आहे अथ्या आणि आज मी तुमच्यासाठी मराठीमध्ये डिटेल व्हिडिओ घेऊन आलेले आहे की मेकअप करायचं कसं. फ्रेंड्स, माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, माझे फॉलोअर्स आहेत, इवन माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या मला प्रत्यक्षात भेटतात आणि विचारतात की तू जेव्हा मेकअप करतेस ना तर तुझा मेकअप एकदम फ्लॉलेस होतो, आणि जेव्हा आम्ही मेकअप करतो ना तर आमचा मेकअप फ्लॉलेस तर सोडून दे, एक तर आमची स्किन खूप ड्राय होते, खूप ऑइली होते, नाहीतर जो फाउंडेशन आम्ही लावलेला असतो तो सरळ काला पडायला सुरुवात होते. तर असं का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर मला वाटतं तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात आणि स्टेप बाय स्टेप मी जे मी सांगणार आहे, शिकवणार आहे, ते तुम्ही फॉलो करून जर मेकअप केलात तर मला वाटतं तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही कार्यक्रम असू द्या किंवा कोणाचं लग्न असू द्या, तुम्ही स्वतःचा मेकअप स्वतः करू शकता. कारण मी खूप सिम्पल पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे की मेकअप करायचं कसं. आणि इथे मला एक तुम्हाला सांगायचं आहे, मेकअप करण्याआधी काही स्टेप्स असतात, त्या आपल्या त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, तर त्या आपल्याला करायच्या आहेत. तर जर त्या फॉलो करून अँड देन तुम्ही स्टेप बाय स्टेप मेकअप करताना तर तुमचा मेकअप फ्लॉलेस पण होईल, अजिबात काळा देखील पडणार नाही आणि तुमची स्किन ड्रायसुद्धा होणार नाही, ऑइलीसुद्धा होणार नाही आणि तुमचा बेस एकदम फ्लॉलेस दिसेल, मेकअप फ्लॉलेस दिसेल. तर मी ज्या स्टेप्स सांगणार आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आणि जर या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला काही शिकायला मिळालं माझ्याकडून तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. तर चला, जास्त आपण गप्पा नाही मारणार आणि डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात. तर चला सुरू करूयात. लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही मेकअप करायला जाता तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे, म्हणजेच फेसवॉशने क्लीन करून घ्यायचा आहे. असं का? जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर धूळ, माती किंवा जर घाम असेल आणि तुम्ही जर त्याच्यावरच जर मेकअप केलात तर तुमचा मेकअप नक्की काळा होईल आणि तो लॉंग लास्टिंगसुद्धा राहणार नाही. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो फेस आहे तो फेसवॉशने स्वच्छ करून घ्यायचा आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्याकडे लक्ष द्या. सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगते. चेहरा आपण क्लीन केल्यानंतर आपल्या स्किनला आपल्याला हायड्रेट करायचं आहे, म्हणजे मॉइश्चराइज करायचं आहे. जेव्हा तुमची स्किन हायड्रेट राहते तेव्हा तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग पण राहतो आणि तुमचा जो बेस आहे मेकअपचा बेस तो फ्लॉलेससुद्धा होतो. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमची स्किन हायड्रेट करायची आहे. कोणताही मॉइश्चरायझर लावा, तुम्ही जे डेली मॉइश्चरायझर कोणताही लावता, जर लावत नसाल, खूप साऱ्या अशा मुली आहेत ज्या मॉइश्चरायझर लावायला स्किप करतात, तर मेकअप करण्याआधी तुम्हाला सगळ्यात आधी तुमची स्किन हायड्रेट करायची आहे मॉइश्चरायझरने, ठीक आहे. तर इथे मी वापरत आहे पॉन्ड्सचं हे मॉइश्चरायझर आहे, लाईट मॉइश्चरायझर आहे, खूप छान मॉइश्चरायझर आहे हे. तर इथे आपण सगळ्यात आधी फेसला मॉइश्चरायझर लावणार आहोत, ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा प्रोडक्ट पूर्ण संपलेला आहे. मानेला लावायला अजिबात विसरू नका, थोडं मॉइश्चरायझर मानेला पण लावा. तर लक्षात ठेवा, सगळ्यात आधी आपली स्किन आपल्याला हायड्रेट करायची आहे, जेणेकरून जो आपला मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग पण राहील आणि ना अजिबात आपली जी स्किन आहे ती ड्राय होणार नाही आणि मेकअप फ्लॉलेस दिसेल, ठीक आहे. मॉइश्चरायझर लावून आपण स्किन आपली हायड्रेट केलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप, जर तुम्ही लग्न समारंभाला बाहेर जात असाल, उन्हात जात असाल, तर आपल्याला सनस्क्रीन लावायची आहे. सनस्क्रीन कधीही स्किप करायचे नाही आहे. आता मी घरातच आहे तुमच्यासोबत, मेकअप तुम्हाला दाखवत आहे कसं करायचं आहे, तर मी इथे सनस्क्रीन लावणार नाही आहे. पण जेव्हा पण मी बाहेर जाते तेव्हा मॉइश्चरायझर नंतर मी सनस्क्रीन जरूर लावते, कारण बाहेर गेल्यावर जेव्हा आपण मेकअप करतो आहे ना तर आपली स्किन काळी पडायला सुरुवात करते, सनस्क्रीन जर लावलं नसेल तर त्यामुळे मेकअप आपला काळा दिसतो, ठीक आहे. तर सगळ्यात आधी मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचीच आहे जर आपण बाहेर जात असू.
उचलो. जर घरातच जर फंक्शन असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. ठीक आहे, मॉइश्चरायझर झालं आपलं, सनस्क्रीन लावायचं आहे की ते आपल्यावर आहे. ठीक आहे, आता सगळ्यात आधी आपल्याला लावायचं आहे प्रायमर. आता आपण मेकअपला सुरुवात करतो आणि मेकअपचा पहिला स्टेप आहे तो म्हणजे प्रायमर. ठीक आहे, तर इथे मी वापरत आहे ब्ल्यू हेव्हनचं हे प्रायमर आहे. प्रायमर खूप छान आहे हा. तर प्रायमर दोन प्रकारचे असतात. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस प्रायमर लावा, आणि जर तुमची स्किन ऑइली असेल, नॉर्मल असेल, तर तुम्ही जेल बेस लावा. तर हा जेल बेस आहे, आणि आपल्याला आता मी तुम्हाला लावता लावता सांगते की प्रायमर आपल्याला कसं लावायचं आहे आणि याचे फायदे काय आहेत. तर थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला आणि बोटाला घ्यायचं आहे आणि इथे. ठीक आहे, प्रायमर का लावतात? प्रायमर लावण्याने जे आपले जे पोर्स आहेत ना, छोटे छोटे पोर्स असतात, ते बंद होतात आणि आपला जो फेस आहे ना, एक कॅनव्हास बनतो, जेणेकरून आपण जो पण आपण मेकअप करतो ना तो फ्लॉलेस दिसतो. ठीक आहे, आणि याला जास्त घासायचं नाही आहे, वरच्यावरच आपल्याला थोडंसं स्प्रेड करायचं आहे. प्रायमर लावल्याने ना आपले जे पोर्स असतात ते तर बंद होतातच, पण ना आपला जो मेकअप आहे ना तो लॉंग लास्टिंग करण्याचं काम प्रायमर करतो. तर प्रायमर कधीही स्किप करायचं नाही. जर तुम्ही प्रायमर स्किप केलं तर तुमचा जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग राहणार नाही. ठीक आहे, तर आपला प्रायमर मस्त लावून झालेला आहे. आता प्रायमरनंतर आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. पण फाउंडेशन लावण्याआधी तुम्हाला इथे मला एक सांगायचं आहे की फाउंडेशन तुम्ही जेव्हा पण खरेदी करता तेव्हा कधीही ऑनलाईन ते खरेदी करायला जाऊ नका. कधीही फाउंडेशन खरेदी करताना ते ऑफलाईन म्हणजे स्टोअरमध्ये जाऊनच घ्या. ठीक आहे, याचं कारण काय आहे की फाउंडेशन घेताना जर आपण ऑनलाईन घेतला आणि जर त्याचा शेड चुकीचा आला तर तो फाउंडेशन फुकट जातो. कारण की तुम्ही जर तुमच्या स्किन, आता माझी स्किन थोडीशी विटिश टू डस्कीमध्ये जाते, जर मी ऑनलाईन घेतला आणि त्याचा जर कलर आला फेअरवाल्यांसाठी जर तो आला तर तो मला एकदम मी एकदम तो जर फाउंडेशन लावलं तर ते भूतासारखं दिसेल. त्यामुळे असे फाउंडेशन निवडायचे नाही, ऑनलाईन कधीच निवडायचे नाही. सगळ्यात आधी ऑफलाईन घ्या, तुम्हाला तुमचा शेड जेव्हा माहीत होईल तेव्हा तुम्ही तो नंतर ऑनलाईन परचेस करू शकता. ठीक आहे, आणि फाउंडेशन निवडताना लक्षात घ्या, ते स्टोनमध्ये गेल्यावर ना ते आपल्याला इथे लावून दाखवतात फाउंडेशन. आता तुम्ही बघा, ही जी एरिया आहे, माझ्या हाताची एरिया आहे, ती माझ्या फेसच्या आणि थोडी लाईट आहे. जर तुम्ही तो इथे लावून दाखवला फाउंडेशन तर तुमच्या चेहऱ्याला कधीच मॅच होणार नाही आहे. तर तुम्हाला फाउंडेशन निवडताना तुमच्या चेहऱ्याला लावून बघायचा आहे, चेहऱ्याला तो व्यवस्थित ब्लेंड करायचा आणि मग तो फाउंडेशन घ्यायचा. ठीक आहे, आणि फाउंडेशन ना तुमच्या स्किननुसार असतात. आपली स्किन असते ऑइली, कॉम्बिनेशन ड्राय आणि नॉर्मल, त्या हिशोबाने फाउंडेशन देखील बनवलेले असतात. जर तुमची स्किन ऑइली असेल तर फाउंडेशन ऑइली स्किनसाठी बनवलेला असतो तो घ्या. ड्राय असेल तर ड्राय स्किनवाल्यांसाठी जो बनवलेला असतो तोच फाउंडेशन घ्या. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही या गोष्टी फॉलो करता तर तुमचा जो फाउंडेशन आहे तो खूप छान फ्लॉलेस असा दिसतो. त्यामुळे नेहमी आधी ऑफलाईन परचेस करा फाउंडेशन, आणि देन तुम्हाला तुमचा शेड माहीत झालं की तुम्ही तो ऑनलाईन खरेदी करू शकता. ठीक आहे, तर इथे मी जो फाउंडेशन वापरते, माझा ऑल टाइम फेवरेट फाउंडेशन म्हणजे लॅक्मेचं हे 95 फुल कवरेज फाउंडेशन आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला माझा शेड सांगते सगळ्यात आधी, W320, म्हणजे W म्हणजे वॉर्म आणि इथे जर सी असेल तर कूल. ठीक आहे, आणि हे आहे वॉर्म कॅरमल असा याचा शेड आहे. तर थोडंसं मी आधी हातावर काढून घेते. डायरेक्टली याला स्पॅचुला देखील आहे, पण चेहऱ्यावर डायरेक्ट लावू नका, कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, म्हणजे अनहायजीन असतं ते. तर मी इथे थोडंसं माझ्या हातावर हे बघा काढून घेते. आता मी डॉट करून आहे ना फाउंडेशन आपल्याला लावायचं आहे, डायरेक्ट तोंडाला चोलायचं नाही आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला असे डॉट करायचे आहे. मानेला फाउंडेशन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण जर तुम्ही मानेला फाउंडेशन लावायचं विसरला तर तुमच्या फेसचा कलर आणि मानेचा कलर वेगळा दिसणार आणि ते खूप विचित्र दिसतं. फाउंडेशन मी डॉट करून पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला असा एक ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. तुम्ही ब्रशने पण लावू शकता, पण असे ब्युटी ब्लेंडर येतात फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी. तर याला काय करायचं आहे, तुम्हाला सगळ्यात आधी याला एक मिनटं पाण्यामध्ये सोक करत ठेवायचं आहे, भिजत ठेवायचं आहे. पूर्ण त्याने पाणी खेचलं की जेवढं पण याच्यामध्ये पाणी आहे तेवढं पूर्ण ते निपटून काढायचं आहे. आणि त्यानंतर याची साईज अशी दिसते, आधी हा छोटा दिसतो, नंतर पाण्यामुळे हा
फुकतो, ठीक आहे. बॅकग्राऊंडला थोडंसं आवाज येईल तुम्हाला, कारण आहे ना क्रिकेटचे मॅचेस चालू आहेत बाहेर, तरी पण मी ही व्हिडिओ बनवायला घेतले खूप महत्त्वाचे आहे म्हणून, ठीक आहे. तर आता आपल्याला ब्लेंड करायचं आहे, तर आपल्याला हे डॅप करून, ठीक आहे, ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड होतो, ठीक आहे. ब्लेंडिंग करायला थोडा वेळ द्या, कारण की जर तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लेंड केलं तर खूप छान असा तुमचा जो बेस आहे तो फ्लॉलेस दिसेल, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, कधीही ब्युटी ब्लेंडर असं रंगसायचं नाही आहे, ठीक आहे, म्हणजे असं चोलायचं नाही आहे फेसला, असं डॅप करायचं आहे. तर मी फटाफट आपला जो फाउंडेशन आहे तो छान असा ब्लेंड करून ठेव घेते. फाउंडेशन आहे ना चेहऱ्याला लावल्यानंतर थोडासा कानाला तो स्पॉन्ज आहे ना थोडासा असा फिरवायचा, जेणेकरून सगळं जे फाउंडेशन आहे आपल्या मानेला वगैरे ते इवन टोन दिसेल, काळं गोर असं काहीही दिसणार नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डॅप करून फाउंडेशन ब्लेंड करून घ्यायचं. आणि तुम्ही आता बघू शकता ब्युटी ब्लेंडरने जो फाउंडेशन ब्लेंड केलेला आहे तो किती फ्लॉलेस दिसतो आहे, सुंदर दिसतो आहे ना. फाउंडेशन आपला छान असा ब्लेंड करून झालेला आहे. आणि यानंतर जो नेक्स्ट स्टेप आहे तो आहे कन्सीलर. तर इथे मी वापरत आहे ब्ल्यू हेवनचं कन्सीलर. आता कन्सीलर काय करतं, कन्सीलर आपल्या चेहऱ्यावरचं जे पिगमेंटेशन आहे ना ते हाईट करण्याचं काम कन्सीलर करतो. तर तुम्ही बघू शकता माझ्या थोडं डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वर पिगमेंटेशन आहे, आणि थोडं माउथ एरियाला आहे. तर जिथे आपल्याला पिगमेंटेशन आहे तिथे ते लावायचं असतं आणि ब्लेंड करायचं असतं. आणि जर तुम्हाला म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर कुठे अशा पिंपल्स आले असतील आणि त्याचे जरी डाग असतील तर ते पण हाईट करण्याचं काम कन्सीलर करतं. तर आपण छान असं, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स नाही आहेत आणि डागसुद्धा नाही आहेत, त्यामुळे मी फक्त जिथे म्हणजे माझ्या डोळ्यांच्या खाली आणि डोळ्याच्या वर तिथेच लावेल फक्त थोडंसं कन्सीलर. आणि एकदम जास्त नाही लावायचं, नाहीतर ते केकी इफेक्ट येईल, ठीक आहे. हे बघा, डोळ्याच्या खाली लावलं मी आणि थोडं डोळ्याच्या वर. थोडं मला असं वाटतं माझ्या माउथ एरियाला इथे आणि नाकाच्या इथे ना थोडंसं पिगमेंटेशन सगळ्यांचंच असतं, तर इथे मी लावते, ठीक आहे. तिला लावून घेतलेलं आहे. परत आपल्याला ब्युटी ब्लेंडर खाली हळक्या हाताने, एकदम हळक्या हाताने आपल्याला ते ब्लेंड करायचं आहे. हे बघा बघा, माझा जो कन्सीलर आहे म्हणजे लावल्यामुळे माझी जी ब्लॅकनेस आहे ती पूर्ण निघून गेली. आणि या साईडला बघा, दोन्हीकडे डिफरन्स बघा, ठीक आहे. छानपैकी मी कन्सीलर असा ब्लेंड करून घेते टॅपडॅप करून ब्युटी ब्लेंडरने. तर फ्रेंड्स, आपला जो फाउंडेशन आणि कन्सीलर आहे तो आपण लावून खूप छान असा ब्लेंड केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा जो बेस आहे खूप फ्लॉलेस दिसतो. आता आपल्याला फाउंडेशन आणि कन्सीलरला सेट करायचं आहे, म्हणजे त्याला लॉक करायचं आहे. त्यासाठी आपण वापरणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर. जर माझ्याकडे लूज पावडर आहे, तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकता. आणि जेव्हा पण तुम्ही कोणतीही लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर यूज करता ती तुमच्या शेडनुसार बघा. तर मी तुम्हाला याच्यामध्ये माझा शेड दाखवते, हे बघा, ठीक आहे. तर माझ्या शेडनुसार मी ही घेतलेली आहे. आणि हे काम काय करतं, आपल्या फाउंडेशनला लॉक करण्याचं काम करतं, आमच्या आपल्या बेसला लॉंग लास्टिंग करेल, ठीक आहे. सगळ्यात आधी जो आपण कन्सीलर लावलेला आहे ना त्याला सेट करते आणि हलक्या हाताने मी फक्त थोडासा ब्रश असं फिरवते, ठीक आहे. मानेला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायची आपल्याला, ठीक आहे. तर आपला जो फेसचा बेस मेकअप आहे तो झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपण प्रायमर लावलं, त्यानंतर आपण फाउंडेशन लावलं,
कन्सीलर लावला आणि त्यानंतर कॉम्पॅक्टने जो आपला फाउंडेशन आणि कन्सीलर आहे त्याला सेट केलेला आहे आणि जो माझा पूर्ण फेस आहे तो एकदम कॅनव्हास दिसतो, तुम्ही बघू शकता. खूप छान असा फ्लॉलेस जो बेस आहे तो झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता माझा पूर्ण फेस व्हाईट दिसतो. तर मी इथे तुम्हाला सांगते की तुम्ही थोडीशी कॉन्टोरिंग करा तुमच्या फेसची. जर तुमचा फेस मोठा जाड असेल किंवा फॅट आला असेल तर त्याला स्ट्रक्चर देण्यासाठी, त्याला लहान दाखवण्यासाठी तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता. इथे मी थोडंसं जास्त सांगते, पण जर तुम्ही कॉन्टोरिंग केली ना तर तुम्ही खूप छान तुमचा लुक दिसेल, छान तुमचा फेस दिसेल. तर माझा फेस तसा लहान आहे कारण मी पातळ आहे, पण थोडंसं फॅट असतं, थोडं चेहरा मोठा असतो, ते त्याला लहान दाखवण्यासाठी आपण कॉन्टोरिंग करूया. तर ठीक आहे, मी इथे तुम्हाला कॉन्टोरिंग दाखवते कशी करायची. तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता, कारण खूप साऱ्या गर्ल्स आहेत त्यांना कॉन्टोरिंग येत नाही, पण मला वाटतं तुम्ही करा, खूप छान फेस दिसेल तुमचा. तर इथे मी NYB हे छोटंसं पॅलेट आहे, तर हा शेड घेतलेला आहे, ब्राऊन शेड असतो हा. तर तुम्हाला दाखवते मी कॉन्टोरिंग कशी करायची, ठीक आहे. तर कॉन्टोरिंग करायची कशी, तुमच्याही कान आपला सुरुवात होतो तिथून आपल्याला सरळ करायची आहे, ठीक आहे. तर इथे ब्रश ठेवायचा आणि डोळ्याची जी ही कॉर्नर आहे त्या पॉइंटला इथे यायचं आहे, ठीक आहे, सरळ यायचं इथे आणि असं. तर अशा प्रकारे इथे ब्रश ठेवायचा आणि वरच्या बाजूला आपल्याला सगळ्यात आधी प्रोडक्ट लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे, ठीक आहे, आणि मग आपल्याला ते ब्लेंड करायचं आहे. तुम्ही बघू शकता एक शॅडो तयार झाला. माझा फेस या साईडला बघा आणि या साईडला बघा, खूप छान असा स्ट्रक्चर आलेला आहे, ठीक आहे. तर या साईडला करूयात आपण. बघा खूप छान असा शॅडो आलेला आहे आणि माझा फेस कसा दिसतो तुम्ही समोरून बघू शकता, हे बघा, ठीक आहे. आणि जर तुमचा इथे जर फॅट आलेला असेल त्याला कमी करण्यासाठी तुम्ही खालच्या बाजूने असं कॉन्टोरिंग करा, ठीक आहे. आणि थोडंसं नाकाला आपण कॉन्टोरिंग करू. तर काय करायचं आहे, तुमचे हे दोन फिंगर आहेत त्यांनी असं प्रोडक्ट घ्यायचं आहे थोडंसं आणि सरळ अशी एक लाईन ओढायची, ठीक आहे. त्याने काय होईल, तुमचं जे नोज आहे ते टोकदार दिसेल आणि पातळ दिसेल आणि नंतर बोटाने असं त्याला प्लेन करून घेऊया. हे बघू शकता माझं नोज खूप असं टोकदार दिसायला लागलं, ठीक आहे. खूप छान असं त्याला ब्लेंड करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्टोरिंग करू शकता. खूप छान असा स्ट्रक्चर दिसतो बघा माझ्या फेसला, ठीक आहे. झालेली आहे, त्यानंतर आपण थोडंसं चेहऱ्याला अजून थोडासा स्ट्रक्चर देण्यासाठी, थोडंसं अजून उठून दिसण्यासाठी आपण ब्लश यूज करणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्हाला ब्लश नसेल आवडत तर स्किप करा, पण आजकाल खूप ट्रेंडमध्ये आहे ब्लश लावणं. तर इथे मी आहे ना हे SQ ब्लश आहे, हे स्टुएक विकीचं ब्लश आहे, हे यूज करते. तुम्ही बघू शकता खूप छान असा पिंक कलर आहे. तर काही नाही, फक्त आपण जिथे कॉन्टोरिंग केलेली आहे त्याच्यावर आपल्याला थोडं वर आपल्याला ब्लश लावायचं आहे. जर नसेल माहीत तर सरळ स्माईल करायची, केली स्माईल, इथे वर आपला हा पॉइंट आला तिथे आपल्याला ब्लश लावायचा आहे आणि ते वरच्या बाजूला लावायचं आहे, ठीक आहे. फ्रेंड्स, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किपही करू शकता, कारण मोस्ट ऑफ द एवढे प्रोडक्ट कोणाकडे नसतात. नसेल तर नक्की घ्या, कारण तुम्ही जेव्हा लग्न समारंभामध्ये जाता तेव्हा असा मेकअप केला ना की खूप सुंदर दिसतं, ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही ब्लश लावल्याने माझा जो चेहरा आहे की छान गुलाबी पिंक आणि मस्त ब्लश, जेव्हा तुम्ही स्माईल करता आणि तेव्हा ते तर खूप सुंदर दिसतं, ठीक आहे. ठीक आहे, ब्लश आपलं लावून झालेलं आहे. ब्लश नंतर आपल्या फेसला थोडंसं उठून दाखवण्यासाठी आपण हायलायटर लावू शकतो. हायलायटर लावण्यामागचं कारण असं की तुम्ही जेव्हा रात्रीच्या समारंभासाठी जाता, कोणाच्या लग्नासाठी जाता, तेव्हा आहे ना तुम्ही तुमचा जो फेसचा स्ट्रक्चर आहे ना तो खूप सुंदर दिसतो, खरंच खूप सुंदर दिसतो. आणि जेव्हा तुम्ही रात्री जेव्हा फोटो वगैरे काढताना, तेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही हायलायटर लावता ते फोटो खूप छान असे उठून येतात. नक्की ट्राय करा, तुम्ही जेव्हा पण कुठे लग्नात जाल तर हायलायटर नक्की लावा. आता तुम्हाला हायलायटर कसं लावायचं आहे, छोटा ब्रश घ्यायचा आहे आणि हायलायटर आहे ना ब्लश जिथे लावलं आहे ना त्याच्या थोडं वर लावायचं आहे, ठीक आहे, इथे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं फोरहेडला लावा, हे फोरहेडचं हे पॉइंट आहे इथे,
त्यानंतर तुम्ही तुमच्या नोजला हा पॉइंट आहे ना तिथे थोडं लावा, ठीक आहे, असं सरळ लाईन ओढा, ठीक आहे, थोडंसं इथे लावायचं. तर अशा प्रकारे तुम्ही हायलायटर देखील लावू शकता आणि खूप छान हायलायटर लावल्याने खूप छान असे फोटो पण येतात. तर नक्की ट्राय करा, जर नसेल आवडले तर खरं सांगते स्किप पण करू शकता तुम्ही, ठीक आहे. फ्रेंड्स, आपला जो ओवरऑल फेसचा जो मेकअप आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्या या मेकअपला फिक्स करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमचा मेकअप फिक्स करता तेव्हा तुमचा मेकअप हा लाँग लास्टिंग राहतो, ठीक आहे. म्हणजे जास्त वेळासाठी टिकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मेकअपला फिक्स करायचा आहे. तर इथे मी यूज करते ब्ल्यू हॅवनचं लाँग लास्टिंग हे मेकअप फिक्सर आहे, ते यूज करते. तर काय नाही करायचं, थोडीशी बॉटल शेक करायची आणि आपल्या फेसवर स्प्रे करायचं आणि याला 2 मिनटं थोडंसं वाळू द्यायचं. पंचने तुम्ही डॅप डॅप पण करू शकता, ठीक आहे. ओके, मेकअप फिक्सर लावल्याने तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर एक छान असा ग्लो आलेला आहे, एकदम नॅचरल असा ग्लो आलेला आहे, खूप सुंदर दिसतो. आता आपला जो फेसचा मेकअप आहे तो झालेला आहे. आता आपल्याला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे कारण की तो खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पण आपण कोणाला भेटतो तर सगळ्यात आपण आधी आपण डोळ्यात डोळे घालून बघतो, तर सगळ्यात आधी आपल्याला खूप छान असा डोळ्यांचा मेकअप मी तुम्हाला दाखवणार आहे, पण खूप सिम्पल दाखवणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या आयब्रोज आपल्याला फील करून घ्यायचे आहेत. तर इथे मी यूज करते ब्ल्यू हॅवनचं हे आयब्रो पेन्सिल आहे, ही खूप छान आहे आणि खूप स्वस्त पण आहे. 50 रुपयाला आय थिंक मी डिस्काउंटमध्ये घेतलेली आहे ही, ठीक आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आयब्रो फिल करून दाखवते. बघू शकता मी ही जी आयब्रो फिल केलेला आहे ती किती सुंदर आणि सुरेख दिसते आणि इकडचे बघू शकता. तर आयब्रो नक्की तुम्ही सेट करा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला आयशॅडो करायचं आहे डोळ्यांना. तर मला वाटतं खूप साऱ्या ज्या अशा महिला आहेत, गर्ल्स आहेत, त्यांच्याकडे आयशॅडो नसतो. तर अशा वेळेला काय करायचं, आपल्याकडे जो आपला फेस पॅलेट असतो त्याच्यामध्ये हा ब्राऊन कलर तुम्ही बघू शकता, हा असा कलर आहे तो सगळ्या आपल्या आउटफिटवर मॅच होतो, ठीक आहे, सगळ्या आउटफिटवर मॅच होतो. तर हा जो कलर आहे ना तो न्यूट्रल कलर आहे आणि सगळ्या आपल्या ड्रेसेसवर मॅच होऊन जातो. तर तो कलर काय करायचा आहे, आपल्याला थोडासा ब्रशला पिक करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि आपली जी पूर्ण ओव्हरलीड आहे म्हणजे डोळ्यांचं जी आयलीड आहे, पूर्ण आयलीडला आपल्याला लावून घ्यायचं आहे, ठीक आहे. मी तुम्हाला दाखवते. शकता इथे जो आयलीड आहे तो ब्राऊन दिसतो आणि इथे व्हाईट दिसतो. तर आपल्याला पूर्ण असे ब्रशच्या हेल्पने लावून थोडासा ब्लेंड करून घ्यायचा आहे. ना ब्लश कलर जो मी मगाशी तुम्हाला हा ब्लश लावलेला आहे पिंक कलर, तो पण तुमच्या आयलिडला तुम्ही लावू शकता. डिपेंड, तुम्हाला जो आवडतो तो लावा, ब्राऊन लावा. ब्राऊन कलर कसा न्यूट्रल येतो, सगळ्या आउटफिटवर आपल्याला मॅच होऊन जातो. तर खूप छान असं मी लावून ते ब्लेंड करून घेते. आत्ता काय करायचं आपल्याला, आपल्याकडे जो हायलायटर आहे, हा जो हायलायटर आहे त्याला ना फिंगरला घ्यायचं आहे असं, आणि जी आपली आयलिड आहे ना कॉर्नरपासून थोडंसं कॉर्नरपासून मधपर्यंत यायचं आहे, ठीक आहे, मिडलला यायचं आहे, एकदम कोपऱ्याला जायचं नाही आहे, थोडंसं फक्त मिडलला यायचं आहे आणि छान असं बोटानेच त्याला ब्लेंड करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा सिम्पल माझा जो आयशॅडो आहे, आय मेकअप आहे, तो तयार झालेला आहे, हे बघा. आता मी इथे तुम्हाला हायलायटर कलर का सांगितला, आता तुम्ही माझी ही साडी बघा, याच्यामध्ये गोल्डन कलर आहे आणि हा पण गोल्डन कलर आहे. तर जेव्हा पण आपल्या ज्या इंडियन साड्या वगैरे आपण घालतो त्याच्यामध्ये गोल्डन कलर कॉमन असतो. तर हा जो तुम्हाला मी आय मेकअप सांगितलेला आहे ना फ्रेंड्स, हा सगळ्या साड्यांवर सगळ्या ज्या आउटफिट आहेत आपल्याला ना त्याच्यावर मॅच होऊन जातो, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर माझा आय मेकअप दिसतो आहे. आता यानंतर आपल्याला इथे लावायचं आहे काजल. काजल आपण आपल्या पूर्ण मेकअपमध्ये कधी स्किप करू शकत नाही, रोजच्या आयुष्यामध्ये सगळ्या मुली महिला लावता येतच, कारण आपण इंडियन्स काजलशिवाय राहूच शकत नाही, ठीक आहे. इथे मला सांगायचं आहे आयलायनर. आयलायनर हा मेकअपमधला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही नक्की लावा, नसेल येत तर तुम्ही तो स्किप करा,
कारण की जर तुम्ही आयलायनर लावलात आणि जो चुकीचा झाला तो तुमचा पूर्ण मेकअप स्पॉइल करण्याचं काम आयलायनर करतो. तर तुम्हाला येत नसेल तर मेकअप केल्यानंतर आयलायनर लावायला जाऊ नका. परफेक्ट असेल तरच लावा. मलासुद्धा परफेक्ट आयलायनर येतो. तर तुम्हाला या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की ती व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, तर आता आपण इथे काजल लावणार आहेत. मी इथे SQ बॅडस्ट काजल घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान असा लॉंग लास्टिंग काजल आहे. तर आपल्याला आता हा काजल लावायचा आहे ना, तो बोल्ट लावायचा आहे कारण त्याने डोळे खूप मोठे दिसतात. बघू शकता तुम्ही माझा जो काजल लावण्याने जो लुक आहे तो किती छान दिसतो. तुम्ही या काजलला अजून बोल्ट पण करू शकता. मी थोडंसं अजून बोल्ट करते कारण आपण लायनर नाही लावणार आहेत, लायनरला आपण स्किप करणार आहेत. तर थोडंसं अजून त्याला बोल्ड करा आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा तो काजल दिसतो आहे. आणि तुम्ही बघू शकता या साईडचा जो माझा डोळा आहे आणि या साईडचा, तुम्ही किती डिफरन्स बघू शकता. खूप सुंदर असा आपला आय मेकअप झालेला आहे. ठीक आहे, यानंतर आपण लावणार आहोत मस्कारा. तर इथे मस्कारा तुम्ही स्किप नका करू कारण की त्याने पापण्या अशा मोठ्या दिसतात आणि डोळ्यांचा मेकअप खूप अजून सुंदर दिसतो. बॅकग्राऊंडला थोडासा जास्त आवाज येईल कारण की तिथे क्रिकेटच्या मॅच चालू आहेत. आय एम रिअली सॉरी, मी त्यांना काहीच बोलू शकत नाही आणि ते काय बंद माझ्या सांगण्यावरून तर ते बंद नाही करणार आहेत. ठीक आहे, अजून 2 दिवस चालू आहेत, त्या 3 दिवस असा कम्प्लीट त्यांचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, इग्नोर करा. तर इथे मी मस्कारा लावते. NYB हे मस्कारा आहे, खूप छान मस्कारा आहे. तर आता मस्कारा कसा लावायचा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी पापण्या ही पुढची बाजू आहे ना, असं करा. ठीक आहे, हे बघा केलं. आणि त्यानंतर आपल्याला असं कर्ल करायचं आहे हलक्या हाताने. हे बघा किती सुंदर दिसतो. किती सुंदर असा छान मस्कारा लागलेला आहे. आणि आता या खालच्या ज्या पापण्या आहेत त्याला देखील आपल्याला हलक्या हाताने लावायचं आहे. बघू शकता किती सुंदर असा माझा जो आय मेकअप आहे तो दिसतो आणि मला सुद्धा प्रचंड आवडलेला आहे. तरीही मी इतका सिंपल तुम्हाला शिकवत आहे. तुम्ही बघू शकता मी मस्कारा लावल्यानंतर जो माझा लुक आहे या साईडचा तो किती सुंदर दिसतो. किती छान असा आपला आय मेकअप झालेला आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही काही मेकअप नाही केलेला आहे. तर मी आता हा ओव्हरऑल तुम्हाला मेकअप करते आणि दाखवते. तर फ्रेंड्स, हा आहे आपला फायनल फिनिश लुक. आय होप तुम्हाला हा मेकअप लुक खूप आवडला असेल. आणि तुम्ही बघितलंच किती सिम्पली मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत हा मेकअप शेअर केलेला आहे आणि तो तुम्ही इझिली क्रिएट करू शकता. जर तुम्हाला अजून मेकअपमध्ये काय शिकायचं असेल, अजून काय तुमच्या रिक्वेस्ट असतील तर मला कमेंट करा, मी नक्की त्या पूर्ण करेन, नक्की त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. बाय बाय, टेक केअर, बाय, लॉट्स ऑफ लव.